सैनिकी परंपरेचे माझे सैनिक टाकळी गाव आहे याचा मला अभिमान आहे. मी या गावात जन्मलो. मी माझ्या गावातील आणि माझ्या कुटुंबातील सर्वांच्या आशीर्वादामुळं अधिकारी झालो. पण मला यावरच थांबायचं नाही तर मला 2 वर्षात माझ्या सैनिक टाकळी गावात 5 अधिकारी तयार करायचे आहेत. या पुढील काळात मला माझ्या गावातील नागरिकांनी असंच सहकार्य करावं आणि प्रेम द्यावं असं प्रतिपादन कर्नल विक्रम गायकवाड यांनी केलं. ते सैनिक टाकळी येथे कारगिल दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सो हर्षदा पाटील होत्या. समाजाकरता आमच्या गावाकरता काहीतरी योगदान करेन आणि त्याच्यामुळं माझ्या दृष्टीकोनात आतापर्यंत हे चाललंय की पुढच्या आता मी 10 महिन्यात रिटायर होतो त्यानंतर पुढे काय माझा हेच राहणार आहे. माझा उद्देश हेच आहे की पुढच्या 2 वर्षात म्हणजे हे पिरियड मला आज बोलतोय म्हणून मी 2 वर्ष ठरवलं की ह्या गावाचे कमीत कमी 4 ते 5 अधिकारी बनवायचे. तर हे दृष्टिकोन तेव्हा सक्सेसफुल होईल जेव्हा आपले सहयोग असत आपला मार्गदर्शन असत जे म्हणजे शेवटी मॅटर करतात. भारतीय सैन्य दलामध्ये उच्च पदावर कार्यरत असलेल्या सैनिक टाकळी येथील कर्नल विक्रम गायकवाड व लेफ्टनंट कार्तिक विक्रम गायकवाड या पितापुत्रांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. सैनिक टाकळी ग्रामपंचायत व माजी सैनिक कल्याण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना लेफ्टनंट कार्तिक गायकवाड यांनी भारतीय सैन्य दलामधील भरती प्रक्रिया आणि अभ्यास याबाबत युवकांना मार्गदर्शन केलं. बाकी तो पापा ने आपको बताया है कि यार मोटिवेशन एक घरों से भी मिलना चाहिए क्योंकि माँ बाप सिर्फ आपको पढ़ाई दे सकते हैं, घर दे सकते हैं, खाना दे सकते हैं, पर मुझे लगता है इस गांव में हर किसी बच्चे को हर किसी लड़के को मिल रहा है. आजकल तो लड़कियों को भी ऑप्शन है कि वो फौज में आ सकती है, तो अगर उसमें इच्छा है कि वो फौज में आके सर्विस करना चाहती है तो आई थिंक सबके माँ बाप ने उनको सपोर्ट करना चाहिए, लड़का हो या लड़की, कि वो फौज में आए और एक अधिकारी की नौकरी मिले. यावेळी कारगिल युद्धामधील शहीदांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी अध्यक्षपदावरून बोलताना सरपंच सौ हर्षदा पाटील म्हणाल्या, कर्नल विक्रम गायकवाड आणि लेफ्टनंट कार्तिक गायकवाड या पितापुत्रांनी सैनिक टाकळी गावाचं नाव उज्ज्वल केलं आहे. आम्हाला या गायकवाड पितापुत्रांचा अभिमान आहे. या पुढील काळात गावातील अनेक मुले मुलींना देशसेवेसाठी मोठे मोठे अधिकारी करण्यासाठी यांनी योगदान द्यावं असं सरपंच सौ पाटील यांनी सांगितलं. एक वाई आणि एक मुलगा एवढ्या मोठ्या मुलीच्या पदाला ऑन ड्युटी ऑफिसर सध्या रुजू आहेत आणि आज कारगिल विजय दिवसाच्या निमित्तानं आज आपण माझे गावाचे सर्व मार्गदर्शक आणि माझे सैनिक सर्व एकत्र आले आहोत त्याबद्दल मी सर्वांचे प्रथमतः स्वागत करते. यावेळी सैनिक टाकळीमधील आजी माजी सैनिक ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कार्यक्रमाचं प्रास्ताविक व स्वागत सुधाकर गायकवाड यांनी तर सूत्रसंचालन मनोहर भोसले यांनी केलं. शेवटी उदय पाटील यांनी आभार व्यक्त केले. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.